नागपंचमी स्पेशल पूर्णाचे दिंड पंचमीच्या दिवशी पूर्णाच्या दिंडाचा नैवेद्य नागोबाला दाखवतात चला तर मग पाहूया हे पूर्णाचे दिंड आपण कसे तयार केले नमस्कार मी सावित्री आवड स्वयंपाकाची मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत पूर्णाचे दिंड यासाठी सर्वप्रथम एक वाटी गव्हाचे पीठ मी इथे घेतलेले आहे गव्हाच्या पिठाने हे दिंड खूप मऊ होतात व चवीलाही छान लागतात आता यातच चवीपुरते मीठ टाकणार आहोत मिठाने कणकेला लवचिकपणा येतो व दिंड आपले एकदम मऊ होतात यातच नॉर्मल तेल आपल्याला एक चम्मच टाकायचे आहे आता सर्व आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आता लागेल तसे पाणी टाकून आपल्याला ही कणिक थोडीशी घट्टच भिजवायची आहे पुऱ्याने इतकी आपल्याला ही घट्ट भिजवायची नाही आहे थोडीशी सैलच भिजवायची आहे पण पोळीसारखी आपल्याला एकदम सैल किंवा नरम भिजवायची नाही आहे अशा पद्धतीने आता तेलाचा हात लावून ही कणिक चांगली मळून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया दहा मिनिट आपले झालेले आहे तुम्ही पाहू शकता कणिक आपली छान मोडलेली आहे आता एक छोटा भाग घेऊन कणकेचा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता पोळपाटावर थोडेसे पीक टाकून आपल्याला ही मिडियम साईजची पुरी करून घ्यायची आहे पुरी पातळ जर केली तर आपले दिंड फुटू शकते व पुरी जाड जर केली तर आपले दिंड हे चांगले वाफवणार नाही ते कच्चेच राहील त्यामुळे मिडियम साईजचीच पुरी इथे करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता या पुरीवर आपल्याला पुरणाचा व्यवस्थित लांबट गोल चौकोनी असा आकार करायचा आहे अशा पद्धतीने व तो पुरीच्या मधोमध ठेवून कडेला पाण्याचा हात लावायचा आहे आपण जशी करंजी तयार करतो त्या पद्धतीने पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे पुरण कसे करायचे आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आता या पुरणाला व्यवस्थित या पुरीमध्ये आपल्याला पॅक करायचे आहेत व पाणी व्यवस्थित लावायचे आहे पाणी जर पुरीच्या कडेनं आपण व्यवस्थित लावले तर आपले दिंड फुटत नाही व्यवस्थित होते जर पाणी व्यवस्थित लागले नाही किंवा हा दिंड पॅक झाला नाही तर पुरण बाहेर येऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला पाणी लावून याचे पूर्ण कडा चिटकवून घ्यायचे आहे व त्या कडा आपल्याला प्रेस करायचे आहे जेणेकरून त्या व्यवस्थित चिटकतील अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला दिंड तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व दिंड तयार करून घेणार आहे सर्व दिंड आपले तयार झालेले आहेत आता इडली पात्रात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे व त्याच्या प्लेटाला तेलाचा हात लावून घेतलेला आहे व सर्व तयार दिंड मी प्लेटांमध्ये ठेवलेले आहेत इडली पात्राच्या ऐवजी तुम्ही पातेल्यातही पाणी वा गरम करायला ठेवून चाळणीवरही हे दिंड वाफवू शकता पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे दहा मिनिट आपले झालेले आहेत तुम्ही पाहू शकता दिंड आपले व्यवस्थित वाफवलेले आहे दिसायलाही किती सुंदर व चविलता एकदम छान आहे नक्की ट्राय करा केल्यानंतर तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा आवड स्वयंपाकाची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील भेटूया तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्यस्त राहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चौकेत राहा धन्यवाद